कोल्हापूर येथून देवदर्शन करून आपल्या घरी परतताना एका कुटुंबावर काळाने झडप घातली आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास अति वेगाने वाहन कंट्रोल न झाल्याने कार चालकाने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूर पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात वाहनाला डाव्या बाजूने जोरात धडक दिली या अपघातात कारमध्ये असलेले एकाच कुटुंबातील एका जणाला आपले प्राण मुकावे लागले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत भिवंडी मान कोली येथे राहणारे साहू कुटुंबीय कोल्हापूर येथून देवदर्शन करून आपल्या किया चार एल एच चौऱ्याण्णव एकोणऐंशीने ने घरी पुन्हा परतत असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास खालापूर पोलीस ठाणे हद्दीत कार चालक अभिषेक कुमार मुन्नीलाल साहू वयवर्ष सदतीस याला अतिवेगाने वाहन चालवत असताना कंट्रोल न झाल्याने त्यांनी पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहन आला

यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली सुदैवाने कारच्या एअरबॅग वेळीच खुल्या झाल्याने या अपघातामध्ये कुमारी त्रिशा अभिषेक साहू वर्ष पाच व कुमार दर्शील अभिषेक साहू वर्ष एक या दोन चिमुकल्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही या अपघाताची माहिती मिळताच पळस्पे मोबाईल स्टाफ व आय आर बी स्टाफ यांनी तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेने एमजीएम हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केले आहे